कोरोना वायरस के डेल्टा प्लस वेरिएंट के मद्देनजर शहर में प्रशासन की ओर से नए प्रतिबंध लगा दिए गए, जिसके चलते सभी अधिकारियों को कोरोना की दूसरी लहर के मद्देनजर ऑक्सीजन स्टोरेज बढ़ाने के आदेश दिए जाने की जानकारी नागपुर के जिलाधिकारी रविंद्र ठाकरे ने दी। कोरोना वायरस के डेल्टा प्लस स्वरूप को लेकर शहर में दिन प्रतिदिन डर का माहौल बढ़ रहा है। इसके तहत शनिवार को मनपा की ओर से 28 जून से शहर में स्तर 3 के तहत नए प्रतिबंध लगाने का फैसला लिया गया, जिसके चलते जिलाधिकारी रविंद्र ठाकरे ने जानकारी दी कि सभी अधिकारियों को कोरोना की दूसरी लहर के मद्देनजर ऑक्सीजन स्टोरेज बढ़ाने के आदेश दिए गए। साथ ही उन्होंने बताया कि शहर में एक ही परिवार के 4 लोगों की रिपोर्ट्स टेस्ट के लिए भेजे गए हैं। आगे उन्होंने कहा कि डेल्टा प्लस वेरिएंट के मद्देनजर जिले में ऑक्सीजन स्टोरेज 3 गुना मात्रा में बढ़ाया गया है। इधर अपने सगळ्यांच्या समोर आहे आणि काल माननीय पालकमंत्री महोदयांनी मला वाटतं आपल्याशी संवाद साधलेला आहे त्याबद्दलचा। तर एक फक्त थोडंसं उमरेडला जे एक प्रकरण झालेलं आहे, निष्पन्न झालेलं आहे, तेवढं फक्त एक आपण त्याच्यात जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेलं आहे। नागपुरातले जे 4 आहेत ते पण एका फॅमिलीतले मिळालेले आहेत। मला वाटतं त्याचंसुद्धा NMC पुढाकार घेऊन त्यांनी बहुतेक जिनोम सिक्वेन्सिंगला ते पाठवलेलं असावं असा माझा अंदाज आहे। नाही, ॲक्च्युली शास्त्रांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की दुसऱ्या लाटेमध्ये जे सगळ्यात जास्त ऑक्सिजनचं कन्झम्पशन ज्या दिवशी झालेलं आहे, नाही गोंधळ नाही म्हणता येत, गोंधळ तर मी म्हणणार नाही त्याला गोंधळ, परंतु ऑक्सिजनचं सर्वात जास्त कन्झम्पशन ज्या दिवशी झालेलं आहे त्याच्या तिप्पट स्टोरेज करावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपण त्या कामालासुद्धा लागलेलो आहोत। आपल्याकडे आपण जवळपास तिप्पट एवढं म्हणजे स्टोरेज जे आहे ते करतो आहोत। नाही, आता मातांचं जे आहे ना ते आता तर खरं म्हणजे असं आहे की सुरुवातीला फार सगळीकडनं सांगितलं गेलं की लहान मुलांवर परिणाम होईल वगैरे, नंतर सांगितलं गेलं की लहान मुलांमध्ये ऑलरेडी एवढ्या अँटीबॉडीज आहेत, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहते, परंतु तरीसुद्धा काही ना काही प्रमाणात लहान मुलं यांनी प्रभावित होणार आहेत। त्यांच्यासाठी आपण ऑलरेडी ती व्यवस्था त्यांच्या मातांनासुद्धा त्या ठिकाणी राहतील अशी व्यवस्था आपण करतो आहोत। ते तर कसं आहे की आता आपल्याला पण कल्पना आहे, मागच्याला 2.5-3 महिने लागले होते आपण पाठवल्यानंतर, आता हे यावेळेला कधी येणार हे आपण आत्ता असं, कारण त्या संस्थांकडे पूर्ण देशभरातनं असे सॅम्पल्स येत असतात, त्याच्यामुळे त्यांना किती कालावधी लागेल हे आपण सांगू शकणार नाही। बता दे की सैंपल भेजने के हफ्तों बाद रिपोर्ट्स आते हैं, तब तक संक्रमित व्यक्ति कई लोगों में संक्रमण फैला चुका होता है। ये बात प्रशासन भी जानता है, लेकिन फिर भी उनकी ओर से कोई ठोस कदम नहीं लिए जाते। आखिर ऐसा क्यों? ये बात कई सवाल या निशान खड़े करती है। कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ दिशा हटवार, BCN News नागपुर।